तिकडे राज्यपालांनी सर्व मर्यादा सोडल्या आहेत, वादग्रस्त विधान करण्याचाच त्यांचा लौकिक आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केली. जबाबदारीचं स्मरण नसलेली व्यक्ती पदावरती आहे असं पवार म्हणालेले आहेत. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनीच आता त्यांचा निकाल लावावा असंही पवार म्हणाले. चुकीची विधानं करणं, समाजामध्ये गैरसमज वाढेल कसायची खबरदारी घेणं, असंच त्यांचं विषय आहे का काय ही शंका येते. कारण महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलचा त्यांचा उल्लेख, शिव छत्रपतींच्याबद्दलचा कालचा उल्लेख, या सगळ्या गोष्टी असं सांगतात की या पदावर जबाबदारीनं भूमिका घ्यायची असते याचं यत्किंचितचं स्मरण नसलेली व्यक्ती आज महाराष्ट्रामध्ये पाठवलेली आहे. याचा निकाल हा माननीय राष्ट्रपतींनी, माननीय प्रधानमंत्र्यांनीच घेतला पाहिजे आणि अशा व्यक्तीसाठी अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या देणं हे योग्य नाही. छत्रपती उदयनराजे यांनी पत्र लिहिल्यानंतर मला असं वाटतं की माननीय पवारसाहेबांच्या लक्षात आलं की आपल्या समोर घटना घडली, आपण त्याच्यावर कुठली रिएक्शन देखील दिली नाही. ते छत्रपती उदयन महाराजांनी पॉईंट आऊट केल्यानंतर पहिली रिएक्शन आज ही पवारसाहेबांनी दिली आहे आणि त्याच्यानंतर पवारसाहेबांनी रिएक्शन दिल्यानंतर उद्धवजींना द्यावीच लागते, त्यामुळे उद्धवजींनी रिएक्शन दिली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता एक राजकीय रंग त्याला कसा देता येईल याचा प्रयत्न चाललेला आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे